संसार चालवणाऱ्या लोकांची यादी तुम्ही बघा. आपल्या आपण वाढवण्या केल्यावरती आपल्या काही चिखली ग्रामस्थांना त्या ठिकाणी सल्लागार केलं, आम्हाला आनंद आहे. आणि ज्यांच्या ताब्यात ती संस्था, तुम्ही इतिहास तपासा, माहिती घ्या कुणाच्या ताब्यात त्या संस्थेचा कारभार दिलेला आहे आणि त्यांचे काय कॅलिबर आहे. महापालिकेचा कोट्यावधी रुपयाचा खर्च संत पीठावर झाला, जे आपल्या कष्टाचे पैसे होते तिथे लागलेले आहेत. ज्या माऊली तुकोबारायांच्या भूमीमध्ये आपण राहतो, ज्या ठिकाणी लोक मोठ्या श्रद्धेने येत असतात, त्या ठिकाणी वारकरी वारकरी संप्रदाय आपल्या इथे येत असतो आणि वारकरी संप्रदायाला चालना देण्याचं काम, वाढवण्याचं काम त्या संतपीठाच्या माध्यमातून अपेक्षित होत. त्या ठिकाणी आपल्याला लहान मुलं घडवायची होती, ज्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे होते, त्या ठिकाणी आपल्याला अनेक लोक अशी घडवायची होती जे आपल्याला भविष्य काळामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम करतील, असे कीर्तनकार प्रवचनकार आपल्या त्या संतपीठामध्ये उभे करायचे होते, तयार करायचे होते. आज काय तिथं सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल आहे, ज्याची फी किती भरावी लागती, 35,000 रुपये नक्की का. आणि ते पैसे ती संस्था कोण चालवत, ती संस्था कोण चालवत, महापालिका ती संस्था चालवत नाही. ती संस्था चालवणाऱ्या लोकांची यादी तुम्ही बघा. आपल्या आपण वाढवण्या केल्यावरती आपल्या काही चिखली ग्रामस्थांना त्या ठिकाणी सल्लागार केलं, आम्हाला आनंद आहे. परंतु आमच्या लोकांना फक्त सल्लागार करून तुम्ही त्यांचं जे काही तात्पुरतं समाधान केलं हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. आपल्या चिखली परिसराला ही परंपरा, संतांची परंपरा आहे. या ठिकाणी टाळगाव चिखली अतिशय प्रसिद्ध आहे आणि या टाळगाव चिखली परिसराच्या माध्यमातून आपल्या गावातल्या लोकांच्या ताब्यात ती संस्था द्यायला पाहिजे होती आणि त्यांनी ती संस्था चालवली पाहिजे होती. ती कोणासाठी चालवली पाहिजे, वारकरी संप्रदायाच्या जो काही परंपरा आहे ते पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या मुलांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून, त्या ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार घडण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यावरती चांगले संस्कार करण्याचं काम त्या संतपीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं होत नाहीये. आणि ज्यांच्या ताब्यात ती संस्था, तुम्ही इतिहास तपासा, माहिती घ्या कुणाच्या ताब्यात त्या संस्थेचा कारभार दिलेला आहे आणि त्यांचे काय कॅलिबर आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की महापालिकेचा कोट्यावधी रुपयाचा खर्च संतपीठावर झाला, जे आपल्या कष्टाचे पैसे होते तिथे लागलेले आहेत. त्या कष्टाच्या पैशात त्या ठिकाणी संतपीठ उभं राहिलंय, परंतु आपल्याला त्याचा फायदा होत नाहीये. सीबीएसई स्कूल सुद्धा होणं गरजेचं आहे, पण ती जागा योग्य नव्हती. संतपीठ नाव दिलं, संतपीठ म्हणजे सीबीएसई स्कूल होत नाही. संतपीठाचा अर्थ काय, संतपीठ आपण कशाला म्हणतो, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. माझी भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीची आपल्या सगळ्यांना भविष्य काळामध्ये आपल्याला या गोष्टीची चौकशी करायची आणि या संतपीठाच्या माध्यमातून जो काही चुकीचा कारभार त्यांनी केलेला आहे हा जनतेसमोर आणायचा आहे. आणि आगामी काळामध्ये जे स्वर्गीय दत्ताकाका साण्यांना अपेक्षित होतं, जे माऊली तुकोबारायांचे विचार आपल्याला अपेक्षित आहेत, ते विचार त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पुढे न्यायचे, असं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं.